आजची स्त्री स्वतंत्र आहे, सक्षम आहे, मात्र इथवरचा प्रवास तसा खडतर आहे. स्त्री पुरुष अशी भेदभावाची दरी खूप संघर्षानं आपण पुसट करू शकलोय. तरी देखील अनेक ठिकाणी आजही स्त्रीला स्वतःच मत मांडायची संधी नाही, हेही खरंच आहे. अर्थात ही परिस्थिती आपण बदलू. पण हे सगळं बोलत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपल्या संविधानानं भारतातल्या स्त्रीला तिचा मताधिकार अगदी सुरुवातीपासूनच दिला आहे. त्यासाठी मात्र आपल्याला संघर्ष करावा लागला नव्हता. थोडक्यात हा मताधिकार म्हणजे स्त्री म्हणून आपला या लोकशाहीतला कोणतंही बंधन नसलेला पहिला स्वतंत्र आणि मोकळा आवाज आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी असते त्या त्या प्रत्येक वेळी मत देऊन आपण हा आवाज आणखी मजबूत करत राहिला पाहिजे. आज स्त्री म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत, मग आपला देश लोकशाही अधिक बळकट करण्याच्या प्रक्रियेतही आपण पुढेच असलं पाहिजे. आणि त्यासाठी आधी मतदार यादीत आपलं नाव तपासून घेतलं पाहिजे, नसेल तर लगेच नोंदणीही केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे नेमक्या मतदानाच्या दिवशी कोणताही घोळ नको म्हणून आधीच आपल्या मतदान केंद्राविषयीची माहितीही घेतली पाहिजे. आणि हे सगळं आपण वोटर हेल्पलाईन या मोबाईल ऍप वरून सहज करू शकतो. पहिल्यांदाच मत देत असलेल्या माझ्या युवा महिला सहकाऱ्यांनाही आवाहन आहे की त्यांनी नक्की मतदान करावं, आपलं पहिलं मत देशाला समर्पित करावं. तेव्हा या लोकसभा निवडणुकीत स्त्री म्हणून आपला मताधिकार नक्की बजावूया आणि आपल्या आशा अपेक्षा आकांक्षांना आवाज देऊया, कारण हा उत्सव आहे निवडणुकांचा, अभिमान देशाचा. ये पुड़े, ये पुड़े।